तंत्रज्ञानात दिवसेंदिवस वेगाने बदल होत असतात, मग तो मोबाईल असो किंवा त्यात बसवलेलं सिम कार्ड. नुकतंच सामान्य सिमच्या ऐवजी ई सिम सादर केलं गेलंय. लवकरच हे व्हर्च्युअल ई सिम प्रत्यक्ष सिम कार्ड ऐवजी वापरलं जाणार आहे. हे ऐकल्यावर प्रश्न पडतो की हे ई सिम म्हणजे काय आणि ते कसं काम करतं, या नॉर्मल सिम कार्डपेक्षा ते कसं वेगळं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. ई सिम म्हणजे काय? सध्या आपण फोनमध्ये जे सिम कार्ड वापरतोय ते आहे सामान्य सिम कार्ड. या सिम कार्डच्या मदतीनं तुम्ही कॉल करू शकता आणि डेटा वापरू शकता. सामान्य सिम कार्डमध्ये स्टोरेज दिलं जातं. जर तुम्ही सामान्य सिम कार्डमध्ये नाव आणि नंबर सेव्ह केला असेल तर ते इतर फोनवर देखील ट्रान्सफर करू शकता. सामान्य सिम कार्डच्या उलट ई सिममध्ये एक छोटी चिप दिली जाते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून ही चिप काढू शकत नाही. माध्यमात आलेल्या वृत्तांनुसार ई सिम लवकरच फिजिकल सिमची जागा घेणार आहे. ई सिमच्या मदतीनं तुम्हाला एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर शिफ्ट करणं सोपं होईल. ई सिम बदलण्याची सुविधा दिली जात नाही कारण ते स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच बसवलेलं असतं. तुम्ही एका ई सिममध्ये 5 पर्यंत सिम कार्ड स्टोअर करू शकता, म्हणजे तुम्ही एकाच ई सिमवर 5 नेटवर्क वापरण्यास सक्षम असाल. ई सिमच्या मदतीनं स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमधील जागेचा वापर कमी करू शकतील. ई सिमच्या मदतीनं स्मार्टफोन स्लिम आणि हलके बनण्यास मदत होते. ई सिम कसे वापरावे? तुमच्या स्मार्टफोनमध्ये ई सिम वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग उघडावी लागेल आणि ॲड मोबाईल प्लॅन पर्याय निवडावा लागेल. तुमच्या ईमेल आयडीवर QR कोड पाठवला जाईल. तो QR कोड स्कॅन करून तुम्ही ही सेवा वापरू शकाल.